नमस्कार शेतकरी मित्रांनो, नवभारत टीव्ही यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, उन्हाळा म्हटलं की आपल्या शेतकऱ्यांना पाण्याची चिंता असते. आज आपल्याला एका शेतकऱ्याने आपल्या कमेंटद्वारे असं विचारलेलं आहे की मी 350 फूट बोर खोल घेतला आणि 350 फूट बोर खोल घेऊन मला पाणी लागलेलं नाही. आणि सगळ्यात महत्वाचं की त्या शेतकऱ्याचं म्हणणं आहे की घेहरू लागला आणि लाल घेहरू लागून लाल घेहरू मध्येच या शेतकऱ्याने बोर बंद केला, म्हणजे त्याला घेहरू मध्ये देखील पाणी लागलेलं नाही. त्याचं कारण नेमकं काय? शेतकरी मित्रांनो, आपण आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून याचं कारण देखील जाणून घेणार आहोत. चॅनलला जर कोणी नवीन असाल तर अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या शेतकऱ्यांनी ज्या कमेंट केली आहे त्या शेतकऱ्यासाठी खास हा मी आवर्जून एक लक्ष देऊन कमेंट पाहिली आणि तो व्हिडिओ करीत आहे. शेतकरी मित्रांनो, ज्या वेळेस आपण आपल्या शेतामध्ये बोर घेत असतो अशा वेळी शेतकरी मित्रांनो पाणीही कधी बी बघा तुम्ही, पाणी तुम्हाला जॉईंटवर लागलं जातं. या शेतकऱ्यांनी 350 फूट बोर घेतला, ठीक आहे बोर घेतला, पाणी लागलं नाही, पण ज्या वेळेस तुम्ही 350 फूट बोर घेतला त्यावेळेस तुम्ही आजूबाजूच्या बोरची देखील एक तपासणी करणं गरजेचं आहे. म्हणजे एक चौकशी की बा हा बोर किती फूट खोल आहे, या बोरला किती फुटावरती पाणी लागलेलं आहे, कशा त्याच्या कुठलं खांदान लागलेलं आहे. तर शेतकरी मित्रांनो काय होतं की आपण ज्या वेळेस बोर घेतो त्यावेळेस तुम्हाला जॉईंटवरती पाणी लागलं जातं. मग तुमचं सुरुवातीला बादाड असतं, बादाड आणि पाषाण, सुरुवातीला बादाड असतं आणि बादाड आणि पाषाण याच्या जॉईंटवर पाणी लागतं. नंतर आपल्याला पाषाण तोडून घेहरूचा जॉईंट लागतो, त्यावेळेस देखील तुम्हाला पाणी लागतं. आणि नंतर या शेतकऱ्याचं काय झालं आहे की घेहरू तोडून घेहरू तोडत आहे आणि घेहरू मध्ये या शेतकऱ्याने बोर बंद केला. तर घेहरू तोडून या शेतकऱ्याने जर पाषाणामध्ये गेला असता, म्हणजे घेहरू संपल्यावर पाषाणच लागणार आहे, तर त्यावेळेस नक्की या शेतकऱ्याला पाणी लागलेलं आज काही कहाना पण 1-1.5 इंची काय त्यांचा असेल ती नक्की पाणी लागलं असतं. त्याच्यासाठी या शेतकऱ्याने काय केलं की बोर लगेच बंद, म्हणजे 350 फूट बोर खोल झाला आणि त्याला वाटलं की घेहरू मध्ये देखील आपल्याला पाणी लागणार, घेहरू कोरडाच चालला. पण तसं न करता घेहरू मध्ये देखील काही वेळेस पाणी लागत नाही. ती फक्त पाणी लागतं कधी की जॉईंटवर पाणी लागतं. मग जॉईंटवर पाणी लागायसाठी या शेतकऱ्याने जर पाषाणापर्यंत बोर नेला असता तर नक्की 1-1.5 इंची खाना पण या शेतकऱ्याच्या बोरला पाणी लागलं असतं. त्या शेतकऱ्याला माझी कळकळीची विनंती आहे की जर तुम्ही अजून जरी बोर कुठेही घेत असला तरी तुम्ही अशा पद्धतीने बोर घ्या की ज्या वेळेस राखुंड्यासारखं म्हणजे बचकट खांदान लागतं, लाल घेहरू निघतो, अशा वेळेस आपण नंतर पाषाणाला जाणं खूप गरजेचं असतं. अन्यथा आपल्याला जरी पाणी लागलं तर भुसभुशीत जी रान असतं, माती निघती, त्या मातीमध्ये देखील आपलं पाणी सप्लाय होऊ शकतं लागलेलं सुद्धा. त्याच्यामुळे असं जर रान लागलं निस्तर लालच निघायला लागलं तर त्यावेळेस आपल्याला निवाराला जाणं खूप गरजेचं असतं. शेतकरी मित्रांनो, बोर घेताना अशा पद्धतीने आपण देखील काळजी घेणं खूप गरजेचं आहे. कारण आज मी आवर्जून आपल्या एका शेतकऱ्याची खूप त्यांनी कमेंटमध्ये हा प्रश्न विचारला, त्याच्यासाठी मी आवर्जून ही माहिती त्यांना सांगत आहे की तुम्हाला जरी बोर घ्यायचा असेल पुढे इथून तर अशा पद्धतीने घ्या की जॉईंटवरती निभाराला नेऊन कधी बी बोर बंद करायचा, तुम्हाला नक्की पाणी लागणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया असंच पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.